वसंताच्या आगमनाबरोबरच नवा उत्साह, नव्या आशा आकांक्षा निर्माण होतात. मंडळी, चैत्र महिन्यात मराठी वर्षाची सुरुवात होते, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, गुढीपाडवा. सगळं वर्ष सुखात जावं म्हणून हा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याचा मंगल दिवस. प्रभू रामचंद्र वनवास संपून अयोध्येला याच दिवशी परत आले. अयोध्या नगरी सजवा असं भरतांनी सांगितलं. लोकांनी घरोघर तोरणं बांधली, गुढ्या उभ्या केल्या. शालिवाहनानं शक राज्यावरती स्वारी करून जय मिळवला. त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले, आनंद दिन साजरा झाला, तोच हा दिवस. भारतात हा सण सगळीकडे साजरा होतो. काठीच्या वरच्या टोकाला चांदीचं किंवा तांब्याचं पात्र उलटं ठेवून त्यावर सुंदरसं रेशमी वस्त्र, सोबत कडुलिंबाची फांदी, साखरेची गाठ घालून माळ घातली जाते, हीच गुढी. धर्मशास्त्रात त्याला म्हणतात ब्रह्मध्वज. हा दिवस नवीन संकल्प करण्याचा, वाईट सगळं विसरण्याचा, नववर्ष आनंदात जावं म्हणून प्रार्थना करण्याचा, गोडधोड खाऊन आनंद साजरा करण्याचा, नव्या चाहुलीचं, आनंदाच्या पाऊल खुणांचं स्वागत करण्याचा. शिवम सुंदरात सृष्टीना हते स्वर्ग जण.
छोड़ा।